फ्रेंड्स गुड मॉर्निंग, जस्ट रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। टेस्टी आणि हेल्दी रेसिपी पालक पुलाव। पालक पुलाव करायसाठी 200 ग्रॅम पालक स्वच्छ धुवून 4 मिनिटं बॉईल, 2 ग्लास पाणी, 1 टीस्पून शुगर। पालक बॉईल करताना शुगर ऍड केली की पालकचा कलर अगदी ग्रीन असतो। 200 ग्रॅम बासमती राईस स्वच्छ धुवून 20 मिनिटं रेस्ट। मी ओला नारळ घेतला आहे कट करून या क्वांटिटीमध्ये। 15-20 लसूण पाकळी, 11 3 हिरवी मिरची, जिरा आणि सांबार, हे सर्व साहित्य एकत्र करून पेस्ट। पालक पण बॉईल झालेले आहे, गॅस ऑफ आणि ट्रेन करून ब्लेंडिंग जारमध्ये ब्लेंड। इसमें भी ऐड करने की पुरीचा कलर पण ग्रीन दिसतो। चला तर राईस वॉश करून आपल्याला 20 मिनिटं झालेले आहे। पालक पुरी पण रेडी आहे आणि पेस्ट पण। 2 टेबलस्पून कुकिंग ऑइल, मीडियम ते लो फ्लेम, काजू 2-3 मिनटं शॅलो फ्राय। काजू फ्राय झाले की खडा मसाला, तेजपान, कलमी, मोठी विलायची, छोटी विलायची, लवंग आणि मिरे। 1 मिनटानंतर ही पेस्ट, 3 मिनटानंतर कच्चेपणा थोडा कमी झाला पेस्टसाठी हळद 1 टीस्पून। काही सेकंदाचं पालक प्युरी, 6 टीस्पून नॉर्मल मीठ, 2 टीस्पून गरम मसाला आणि बिर्याणी मसाला। राईस, जेवढे राईस घेतले त्यापेक्षा थोडं जास्त पाणी, दही केलेला काजू, शुद्ध तूप 4 टीस्पून, या कुकर बंद करून 2 शिट्टे। प्रेशर कमी झाले आहे, चेक करून सर्विंग बॉलमध्ये सर्व करू। हेल्दी आणि टेस्टी पालक पुलाव रेडी। आपला मनाला वेळ काढून आपण माझे व्हिडिओ बघितली, आपल्या सर्वांचे मनापासून आभार। चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये अशा हेल्दी रेसिपी घेऊन। बाय बाय फ्रेंड्स।